वाटतं खरं म्हणजे मी कोकणातलाच आहे आणि जनरली अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये विरोधी पक्षांचा नावाचा समावेश त्या ठिकाणी असतो, परंतु दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांचा, देवेंद्रजींचा तर चेपी विमानतळाच्या निर्मितीमध्ये योगदान आहे आणि त्याच्यामुळे नावं त्या ठिकाणी पत्रिकेवरही नाहीत, नावं नाहीत ती नाहीत या क्षणापर्यंत या कार्यक्रमाला यावं अशा प्रकारचं निमंत्रणही दिलेलं नाही आणि त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी राजकीय अभिनिवेशात हे सरकार वागतंय, प्रशासकीय यंत्रणांना वागवतंय हे पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिसून आलं.